नमस्कार शेतकरी बांधवांनो, हे पाठीमागं तुम्ही जे मधी जे पाला काढल्याचं म्हणतो, तर आपण काय केलंय, फ्लावर पिकाला जे येणारे कोंब होते, एक्स्ट्रा जो फुटवा असतो तो फुटवा आपण या ठिकाणी काढून टाकलेला आहे. आणि आता फ्लावर जवळजवळ बटन अवस्थेमध्ये आहे, तर या ठिकाणी निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये फवारणी करणं गरजेचं आहे. कारण बटन अवस्था असताना फ्लावरला तुरे येऊ नये किंवा व्हाईटपणा चांगला राहावा, त्यामुळेसाठी आपल्याला फवारणी करणं खूप गरजेचं आहे. तर यासाठी आपल्याला या ठिकाणी अमोनियम मॉलिब्युडम आणि कॅल्शियम बोरॉन या ठिकाणी आपल्याला दोन स्प्रे रेग्युलरली ठेवायचे. आता साधारण बटन अवस्था आहे, पेरू अवस्था आहे किंवा लिंबू अवस्था आहे, तर या अवस्थेमध्ये किंवा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लागायच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी कॅल्शियम बोरॉन आणि अमोनियम मॉलिब्युडमचा फवारणी ही एक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा साधारणपणे आंबा साईज असेल किंवा मोठी साईज थोडी झालीशी त्यावेळेला हा पुन्हा एक स्प्रे ठेवायचा आहे. शक्यतो स्प्रे करत असताना जे न्यूट्रिशनचे स्प्रे आहे सेपरेटली ठेवा, म्हणजे आपल्याला रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतील. कॅल्शियम बोरॉन अमोनियम मॉलिब्युडम त्याच्याबरोबर तुम्ही सिलिकॉन वापरू शकता, मायक्रोटन वापरू शकता, म्हणजे जे ग्रोथ प्रमोटर आहेत किंवा आपण त्याला पीजीआर न्यूट्रिशन म्हणू शकतो, ते आपण सर्व या ठिकाणी वापरू शकतो. मग शक्यतो फवारणी काढत असताना सेपरेटली काढायची, म्हणजे याच्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी वेगळी घ्या आणि हा स्प्रे वेगळा घ्या, म्हणजे याचे रिझल्ट आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतील. तर पेरू अवस्था बटन अवस्थेमध्ये फ्लावर पिकाला हे आपल्याला न्यूट्रिशन या ठिकाणी 100% करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.